भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी शहरातील रस्त्यांचं डांबरीकरण पूर्ण केल्याचं दाखवल्यानंतरच बिल अदा करण्याचा पवित्रा मनपा आयुक्तांनी घेतल्यानं भूमिगतचं काम रखडलं आहे. शहरातील विविध वॉर्डात भूमिगत गटार योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने शहरातील रस्ते खोदले जात आहेत. रस्ते खोदून पाईपलाईन टाकल्यानंतर हे रस्ते डांबरीकरण न करता अर्धवट सोडून देण्यात येत असल्याने शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. भूमिगत गटार योजनेचे काम खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सी मार्फत केले जात आहे. भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण केल्याचे दाखविल्यानंतर बिल अदा करण्याचा पवित्रा महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी घेतला आहे. परंतु कंत्राटदाराने आयुक्तांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे. रस्ते खोदून अर्धवट सोडून देत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. भूमिगतच्या कंत्राटदाराने रस्ते खोदून ठेवल्याच्या तक्रारी नगरसेवक मनपा आयुक्तांकडे केल्या. कंत्राटदाराने केलेल्या कामाचे बिल मिळावे यासाठी बिल मनपाच्या लेखा विभागाकडे सादर केले. हे बिल मंजुरीसाठी आयुक्तांकडे आले असता भूमिगतासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण केल्याचे दाखविल्यानंतर बिल अदा करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतल्याने खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सीने भूमिगत गटार योजनेचे काम थांबवले आहे. परंतु प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या अंतर्गत वादामुळे शहरवासियांना खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रमण करावं लागते एवढं मात्र निश्चित.